राजगुरुनगर येथील मार्केट यार्ड मधील भारतीय स्टेट बँक जवळ बँकेतून पैसे काढून निघालेल्या लोकांवर पाळत ठेवून पैशांची लूट करणाऱ्या टोळीला राजगुरुनगर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्यांच्याकडून 4,80,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करून भादवी कलम 379(34) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोगुला राजा वय 47 राहणार तमिळनाडू असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हर्षल कुमठेकर वय 31 यांनी भारतीय स्टेट बँक राजगुरुनगर शाखेतून नवीन घराच्या बांधकामासाठी 4,80,000 रुपयांची रोख रक्कम काढून स्वतःच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवली आणि तांडोली येथील घराजवळ गेले असता घराच्या बाजूला दुचाकी लावून बाजूला घेऊन गेले असल्याचं पाहून पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी दुचाकीतील रक्कम लंपास केली. त्यामुळे भर दिवसा झालेली ही चोरी शोधण्याचं काम राजगुरुनगर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. दिवसेंदिवस वाढत असलेल्या दरोड्यांचं हे आव्हान पोलिसांनी स्वीकारून भर दिवसा झालेल्या दरोड्याचा पर्दाफाश करून अट्टल चोर गजाआड केले आहेत आणि ही दमदार कामगिरी केली आहे. राजगुरुनगर शहरातील बँकांच्या समोर हे दरोडेखोर बँकेतून येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून दरोडा घालतात असा संशय पोलिसांना होता. याच समस्येचा धागा धरून राजगुरुनगर पोलिसांनी ह्या गुन्ह्याचा छडा लावल्याचं पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितलंय. त्याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय. याबाबतची अधिक माहिती घेतली आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. दिनांक 11/3/2019 रोजी चांडोली येथे राहणारे हर्षल कुमठेकर यांनी SBI बँकेतून राजगुरुनगर शाखा SBI 4,80,000 त्यांच्या बांधकामासाठी पैसे काढले आणि ते घरी घेऊन त्यांच्या मोटरसायकलच्या डिकीमध्ये ठेवले. मोटरसायकलच्या डिकी त्यांच्या घराच्या बाहेर उभी होती आणि ते कामगारांशी चर्चा करत असताना दोन अनोळखी इसमांनी चलाखीने त्यांची मोटरसायकलची डिकी उघडून त्यातून 4,80,000 रुपये हे चोरी केलेले आहेत. सदरबाबत त्यांनी फिर्याद दिल्याने 34/2019 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4,80,000 चोरी झाल्यानंतर पूर्ण संपूर्ण राजगुरुनगरमध्ये खळबळ उडाली होती. त्याप्रमाणे आमचे DBचे पथक SDPO टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत केले आणि सदर चोरीचा छडा लावण्याचा चंग बांधला. त्यानंतर दिनांक 29/2019 रोजी आमच्या DB पथकातले कर्मचारी हे राजगुरुनगर SBI बँकेचे या ठिकाणी पाळत ठेवून उभे असताना एक इसम मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरताना दिसला. त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तो तिथे आल्याबद्दल उडवाडूची उत्तर द्यायला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे स्क्रूड्रायव्हर, तार तसेच एक डिकी उघडण्याचे जे सामान आहे ते मिळून आले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली की दिनांक 11/3/2019 केलेली चोरी ही ती त्याच्या एक मदतीने रमेश नावाच्या इस्माच्या मदतीने ती चोरी केलेली आहे. त्यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ती रक्कम त्याच्या मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. परंतु अधिक तपास केले असता त्यांनी ती रक्कम चांडोली ब्रिजच्या जवळ एका झाडीमध्ये लपून ठेवण्यात सांगितले. त्यानंतर आम्ही DBचे पथक त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेलो. 4,80,000 रोख रक्कम त्याच्याकडून हस्तगत केलेली आहे. त्या इसमाचं नाव त्यांनी राजा वेणूला असं सांगितलेलं आहे. तो सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्याची 2 दिवस आम्हाला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शकतो की एवढी मोठी रक्कम काढताना त्यांनी योग्य ती दक्षता घ्यायला पाहिजे. निष्काळजीपणा दाखवू नये आणि व्यवस्थित सदरची रक्कम ठेवताना सोबत कोणाला तरी आणावे आणि डिकीमध्ये वगैरे निष्काळजीपणे रक्कम ठेवून इतर कुठेही जाऊ नये. हेच आमचं आव्हान. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.